आई सांग ना त्या आप्यांमध्ये विष तू मिसळलं होतंस का ज्यामुळे माझ्या बाळाचा जीव गेला? आई अगं काहीच का बोलत नाहीयेस तू? त्या आप्यांमध्ये विष तू मिसळलं होतंस का? आई हे बघ खरं काय ते मला कळलंच पाहिजे. त्या आप्यांमध्ये विष तू मिसळलं होतंस का? सानू असं कसं शक्य आहे? नाही नाही असं नाही, नीट सांग मला, माझी शपथ घेऊन सांग. तुझी शपथ? सानू तुला माहितीये आई कधीच आपल्या मुलांची शपथ नाही घेत. अगं आई पण माझं बाळ. उगाच काहीतरी विचार करू नकोस. हे असं कसं करेन मी? साकेत तुला काहीतरी सांगतो आणि तू विश्वास ठेवतेस. पुन्हा पुन्हा असले प्रश्न विचारत जाऊ नकोस मला. अजिबात आवडलेलं नाहीये. मायने घेतली शपथ, त्याचा अर्थ सरळ आहे. आता तरी भानावर ये सानिका. सिद्धांत, सिद्धांत, सानूला बाटलीबद्दल सांगायची काय गरज होती तुला? मी सानूला काहीच सांगितलेलं नाहीये. लहान आहे का तो? त्याच्या अंगावर का हात उचलतेस तू? वागतोच आहे तसा तो. माझ्याबद्दल काही सांगतोय? साकेत, साकेतला सामील झालाय. सानूच्या डोक्यात काही भरवतोय तो माझ्याबद्दल? माझ्या डोळ्यासमोर उद्या आहेस. सानू रागवली माझ्यावर. तिचं भलं कशात आहे ना हेच कळत नाहीये तिला. साकेत तिला सांगतोय त्याचं ती ऐकते. हा सिद्धांत त्याच्यात भर घालतोय, माझ्याबद्दल खोटं नाटक सांगतोय आणि तुम्ही सुद्धा याचीच बाजू घेताय. सानू आणि सिद्धांत माझ्यापासून दूर जावेत असं वाटतंय का तुम्हाला? असंच जर करायचं असतं तर मीच त्या बाटलीबद्दल बोललो नसतो का साकेत आणि सानिकाला? पण तुम्ही किंवा सिद्धांत तुमच्यापैकीच कोणीतरी सांगितलंय म्हणून फोन आला ना तिचा. जा विचारत होती मला. तिला वाटतंय की मी विष घातलंय, मी बाळाला मारलंय तिच्या. का वागलात तुम्ही असं? हे देवा,